विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, महाविकास आघाडीकडून सर्व उमेदवारांची यादी जाहीर। नाशिक पदवीधर मतदार संघासाठी भाजपकडून धनंजय जाधवांना उमेदवारी, तर आमदार बच्चू कडूंनी घेतली माघार। माजी मंत्री बबन घोलपांची कन्या तनुजा घोलप शिंदे गटाच्या वाटेवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट। बबन घोलप हे उद्धव गटाचे ज्येष्ठ नेते। 50 खोके घेतलेले आमदार महाराष्ट्रात, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, बदनामी त्या आमदारांची नाही तर महाराष्ट्राची। शिंदे गटातील आमदारांना सुळेंनी डिवचलं। महाराष्ट्राचं सरकार गंभीर नाही, संजय राऊतांचं वक्तव्य शिंदे फडणवीसांना। दावोस पेक्षा निवडणुकीची जास्त चिंता, मोदींचा मुंबई दौरा निवडणुकीसाठी, राऊत म्हणाले। ती गोळी सदा सरवणकरांच्या बंदुकीतून सुटली, जप्त केलेली काडतूस आणि बंदुकीचे नमुने जुळले। बॅलिस्टिक अहवाल समोर, सदा सरवणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस 2 अ आणि मेट्रो सेवेची पाहणी करणार, मोदींच्या दौऱ्याआधी घेणार आढावा। हसन मुश्रीफांच्या कागलमधील घरी ईडीकडून 12 तास झाडा झडती। आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्या प्रकरणी छापा, जावयाच्या कंपनीला निविदा दिल्याचाही आरोप। राष्ट्रमाता जिजाऊंचा 425वा जन्मोत्सव सोहळा, अभिवादनासाठी बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्ये गर्दी।